जनता दलाकडून कोरोनाच्या उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्राध्यापक शरद पाटील यांनी दिली. कोरोनाच्या संसर्गात सांगली जिल्ह्याबाहेरील कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईकही आहेत, मात्र जेवणाची आणि राहण्याची सोय नसल्यानं त्यांची आबाळ होत आहे. त्यासाठी हेल्पलाईन टीमची स्थापना करण्यात आली आहे. गरजू लोकांनी जनार्दन गोंधळी फोन नंबर 99 60 56 05 50, दीपक सातपुते फोन नंबर 98 23 93 32 53 या फोन क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राध्यापक पाटील यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आणि एकूणच राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहेत. शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील, कर्नाटकातील, सातारा जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लांब लांबचे रुग्ण सांगली मिरजेला उपचारासाठी येत आहेत. ज्या बाहेरून आलेल्या रुग्णांना सांगली मिरज उपचार परिसरामध्ये सरकारी दवाखान्यात अथवा खाजगी दवाखान्यात उपचार चालू असतात, त्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची, जेवणाची आणि किमान थोडा वेळ बसण्याची देखील सोय कुठे नाही, ही अत्यंत खेदाची बाब आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही जनता दलाच्या वतीनं सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरामध्ये अशा लांब लांबून आलेल्या आणि राहण्याची सोय नाही, ज्यांना जेवणाची देखील अडचण आहे, अशांची सोय करायचं ठरवलेलं आहे. कुपवाडमध्ये आमच्या देशमुख तापी पाटील हायस्कूल आणि तिळमर जैन सेवा समितीच्या उंखेच्या जागेमध्ये त्या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांची सोय केलेली आहे.